आता आपण बघितलं की बस जेव्हा थांबली त्यावेळेस लगेचच विद्यार्थी बसमधून उतरले आणि लगेचच बसच्या समोरून जायला लागले, तर ती जी आहे ती चुकीची पद्धत आहे. जेव्हा बस पूर्ण त्याला समोर जाऊ द्यायचं, एक थोडा वेळ आपण थांबलं पाहिजे. थांबल्यानंतर की एक पूर्ण समोर गेल्यानंतर नंतर आपण रस्ता क्रॉस करायला पाहिजे. किंवा एखाद्या वेळेस ड्रायव्हर काकाचं जर लक्ष नसेल तर ते डायरेक्ट बस आपल्या अंगावरती येऊ शकते. तुमची हाईट कमी असल्यामुळं काय होईल की तुम्ही त्याच्यासमोर यायला येणार आणि काय होईल की डायरेक्टली ती बस तुमच्या अंगावरती जाऊ शकते. त्यामुळे पूर्ण आधी पहिल्यांदा पूर्ण बस समोर गेली त्यानंतरच तुम्ही तो रस्ता क्रॉस केला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या, कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी बरोबर आहेत बसमध्ये, आणि ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आणि जर अशाच प्रकारे जर तुम्ही नियमांचं जर पालन केलं तुम्ही तर कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित दररोज शाळेला जाल आणि व्यवस्थित शाळेमधून वापस